नमस्कार सर्वांना। तर आज हिरव्या मटारपासून एकदम मस्त नाश्त्यासाठी अशी रेसिपी बनवणार आहे। बघू शकता किती मस्त झालेली आहे, एकदम आगळी वेगळी, पटकन होणारी, पौष्टिक आणि खूप टेस्टी। एकदा नक्की ट्राय करा। आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर अप्रतिम लागते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर हिरवे मटार घेतलेत मी शेंगा सोलून, फ्रोझन वगैरे नाहीत, हे चांगल्या ताज्या शेंगा सोलून घेतलेले आहेत हिरवे मटार। एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि एक दीड हिरवी मिरची टाकलेली आहे मी। तुम्ही हवं तर लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे दोन तीन तुकडे असेच टाकू शकता। माझ्याकडे पेस्ट होती म्हणून पेस्ट टाकली आणि थोडंसं पाणी टाकून मी याची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये काढते मी ही पेस्ट आणि हा रवा घेतलेला आहे, छोटा चमेली रवा बोलतात तो। याच्यामध्ये आधीच मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून ठेवलं होतं, अर्धी वाटी रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि एकदम छोटा बारीक कट केलेला कांदा आहे, किसून टाकला तरी चालेल कांदा किंवा एकदम बारीक कट करायचा। 1 चमचा दही टाकलेला आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकत पातळ असं भिजून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला। तर नाश्त्यासाठी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। आणि आता मटरचा सीझन चालू आहे, हिरवे मटरच्या शेंगा भरपूर मिळतात एकदम ताज्या। तर इथे 1/2 चमचा मी इनो टाकलेला आहे, थोडंसं पाणी टाकून 1 चमचाभर मिक्स करून घेते। इनो अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला तुमच्याकडे असेल किंवा आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। किंवा थोडासा खायचा सोडा असला तुमच्याकडे तो टाकला तरी चालेल। आणि या पद्धतीने पातळ असं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे। आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते मी, तेल इथे तर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे आणि याच्यावरती असं पसरून घ्यायचं छोट्या मोठ्या आकारामध्ये, आपल्याला जसा पाहिजे तसा। आणि आता झाकण ठेवायचं आहे 2-3 मिनिटं। मी इनो टाकलं आहे त्यामुळे झाकण ठेवलं की असा छान मऊ आणि थोडासा फुगतो पण आणि एकदम मऊ होतो। आणि आता पलटी करून थोडंसं साईडून मी तेल सोडते, परत एकदा 2 मिनिटं झाकून ठेवायचं। असा दोन्ही बाजूनी छान पैकी भाजून घ्यायचा। बघू शकता दोन्ही बाजूनी छान भाजलेला आहे, मस्त झालेला आहे, कलर पण किती सुंदर आलेला आहे। या पद्धतीने बाकीचे पण मी बनवून घेते, आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला। तर टेस्टला खूपच छान लागतो बरं का, याला तुम्ही काहीही बोला, हिरव्या मटारचा उत्तप्पा बोलला तरी चालेल। आपण पलटून घेते, छान पैकी दोन्ही बाजूनी भाजून घेते। आणि आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीला पण एकदम छान आहे। खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे मी, ओल्या खोबऱ्याची आणि हिरवे मटार, आलं लसणाची पेस्ट, कांदा, दही, जे काय पदार्थ त्याच्यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे एवढी मस्त टेस्ट आलेली आहे नाश्त्यासाठी। आणि पटकन होतं, एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।